नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, गुड डे। मधुन अधून मधून मी आठवण करून देतो पुन्हा आज अशी वेळ आली। आय जस्ट वॉन्ट यू टू नो की तुमच्या श्वासांची किंमत, तुमच्या वेळेची किंमत मला पूर्ण ठाऊक आहे, पूर्णपणे कळत आहे। एक एक क्षण, एक एक मिनिट जो कोणी देतो मोजून मापून जे माझं कर्तव्य बनत की एक क्षणी वायन जाव शास्त्रांमध्ये आहे ना, तर वक्त्याच्या डोक्यावर त्याचा प्रत्येक एक एक क्षण एक एका श्रोत्याचा वाया जाणार, त्याच चढत कसं। मी सतर्क आहे तुम्हाला विनंती करून सांगतो, मला आय नो हाऊ प्रेशस युअर टाइम इज, हाऊ इम्पॉर्टंट युअर टाइम हिअर इज। मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुषस्य संगम, गीता रूपी महापुरुष आपल्या जीवनात आले। भगवत गीता, या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिस्मिता, ज्या व्यासांनी वेद ब्रह्मसूत्र शास्त्र पुराण यांची रचना केली, नारद मुनींशी संवाद झाला, भागवत रचला, शेवटी फुल रिटायरमेंट जेव्हा सांगून गेले आपल्या जयमिनी व इतर सुमंतु शिष्यांना, बाबांना हे सगळं आहे एवढा सुमेरू सारखं शास्त्र रचना एक बुद्धी करा, पण स्कंद पुराणात येत गीता सुगीता कर्तव्य किमान्य शास्त्र विस्तर ही, हे सगळ्या शास्त्र विस्तारामध्ये हरवून जाओ। किम अन्य 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 मध्ये काय अर्थ आहे शास्त्राच्या विस्तारात? गीता सुगीता कर्तव्य, प्रमुख कर्तव्य काय? गीताला नीट समजून घ्यावा का? इतर शास्त्र ते या राजानी असं म्हटलं, पृथ्वी राजानी हे म्हंटल, असे झालं तसं सगळे छान आहे, उत्कृष्ट आहे, खूपच सुंदर आहेत, पण गीता काय? या स्वयं पद्मनाभस्य मुख्य ब्रह्माजाच्या नाभीतून जे ब्रह्मसंहितेचा उल्लेख केला ध्यानाच्या वेळेस, प्रगट झाल्यानंतर जे त्याचे निघाले वाक्य आहे, पद्मनाभ, नाभीतून पद्म निघालेला, तो या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा, मुखातून विनिस्मृत म्हणजे अनायास निघून गेली, सहजतेने निघाली, कारण त्याच्यासमोर त्याचा प्रिय भक्त, प्रिय सखा, प्रिय बंधू पीडित आणि त्याच्यावर अजून शिष्य असते, हम शाधिमाम त्वाम प्रपन्न म्हणून हात जोडून सजल नेत्र कृतांजलीर भाषितम प्रार्थना पूर्ण अर्जुन म्हणतो, न योद्धसे इति गोविंद कार्पण्य दोष उपहरत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म समूढचिता सांग्रे सख्या, आय एम सो कन्फ्यूज, आय एम लॉस्ट, आय डोंट नो व्हॉट टू डू। त्याला प्रार्थना पूर्वक असलं सांगत असणारी ही जी गीता, त्याची इफिशियन्सी, त्याचा प्रभाव याच्या पुढे अजून सध्या कोणाला सापडलेला नाही आहे। माझं म्हणणं नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे, पण माझ्या अनुभवाची काय चार आणि अठराने किंमत? हे मोठ्या मोठ्या संतांनी, देवपुरुषांनी अनुभव आपला सांगून ठेवलेला। स्वतः श्रीकृष्णांनी म्हटलं, मागच्या वेळेस मी सांगितलं होता, गीता मे हृदय पार्थ, गीता मे परमो गुरु, गीता मे अति ज्ञान उग्रम। माझं जर कोणी गुरु असता, श्रीकृष्ण म्हणतात, तर बहुतेक गीतेलाच मी गुरु बनवलं असता। माझं हे अति उग्र ज्ञान आहे, कॉन्सन्ट्रेटेड एसन्स ऑफ द नॉलेज ऑफ गॉड हिमसेल्फ। आणि गीता मे हृदय पार्थ, निवास आहे, इथे मी राहतो। योग निद्रा करताना गीते ज्ञानात राहत असतो, याचा विचार करून अधोन्मिलित अवस्थेत संसार चालवू शकतो। हे सगळे वर्णन आहे ते पुराणांमध्ये, लक्ष्मी आणि नारायणाच्या संवादाचे, शिव पार्वतीच्या संवाद रूपाने येतात। प्रश्न फक्त आपला विश्वास किती आहे। मी ब्लाइंड बंद करतो, भगवान भास्कर दर्शन द्यायला आले।
दर वेला गम्मत अच्छा रविवार सा दिवस ही आया सूर्यदेव जपा कुसुम संकांशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम तिची प्रार्थना काश्यप ऋषि ने अंधकाराचा नाश करणारा अंधकाराचा नाश अंधारात सगळं लक्षात यायला अंधारात काही कळत नाही प्रकाश झाला की सगळं दिसायला लागतं तीच वस्तू तिथल्या तिथे असलेली दिसत नव्हती आणि कसा चमत्कार आहे झालं काही नाही नुसतं प्रकाश आला तर जशी वस्तू प्रगट झाली तीच वस्तू तिथली गायब हा कसा चमत्कार आहे वस्तू तिथेच आहे पण प्रकाश नाही अंधकार आहे असून दिसत नाही असून कळत नाही आणि जिथे नव्हती ती आता दिसायला लागली कळायला लागला हे प्रकाशाचं महात्म्य तसं हे ज्ञानाचं महात्म्य आजपर्यंत माहित नव्हतं जे नाही आहे ते वाटत होतं जे आहे ते नको वाटत होतं ज्याला माया म्हटला जे आहे ते नाही वाटत जे नाही आहे ते आहे वाटतं बस एवढंच माया प्रकाश जसा जसा आला ज्ञानाचा गीता रूपाने हा स्वतःचा अनुभव सांगताय तसं तसं दिसायला लागलं मग सत्य प्रकाशित व्हायला लागलं आणि मग त्याचा प्रभाव असं की बोलल्याशिवाय सांगितल्याशिवाय राहत नाही कारण हृदयात मनात प्रेम उत्पन्न होत प्रेमाचा मूळ स्वभाव दिल्याशिवाय राहत नाही प्रमुख मुख्य प्रेमाचा दिल्याशिवाय राहत नाही शक्यच नाही मनात ठेवणं आपल्या हृदयात तर त्या प्रवृत्तीनी नाही तर खरं तर निवृत्ती मार्ग आहे शांत होण्याचा नुसतं ज्ञान असला तर निवृत्ती ज्ञानासोबत भक्ती असली तर मग प्रेम उत्पन्न आणि प्रेमात पुन्हा मग प्रवृत्ती राजसिक तामसिक प्रवृत्ती सुटून सात्विक सात्विकही सुटून शुद्ध सात्विक प्रवृत्ती मग म्हणजे शुद्ध प्रेम प्युअर लव प्युअर जॉय प्युअर डिवोशन अनकंटॅमिनेटेड प्युअर म्हणजे काय त्यात भेसळ नाही कशी भेसळ स्वतःची इच्छांची आपल्या मोटिव्सची मोटिव फ्री अजेंडा फ्री intention free because it is there just for the sake of giving tar me jai baba join karne se pehle phone nahi raha tha to join for some reason okay tar apan आठव्या अध्यायात भगवद्गीतेचे दुसरं विलक्षण गुण आपण डिस्कस केला आधी की इट डझंट मॅटर कोणत्या अध्यायात कोणतं पान कोणता श्लोक माझा अनुभव तर 100% आहे अनेकदा आहे जे पान उघडलं जिथून सुरू केलं तिथून आनंदच आनंद ज्ञानच ज्ञान प्रेमच प्रेम असाही विलक्षण चमत्कार आहे कदाचित म्हणूनच व्यासाने म्हटलेलं असावं की पहिलं काम हे करायला हवं जीवनात मनुष्यत्व प्राप्त झालं आहे मुमुक्षत्व प्राप्त झालंय शंकराचार्यांच्या शब्दांमध्ये मुक्तीची इच्छा आणि ह्या गीता रूपी आपल्याला महापुरुष प्राप्त झाला ईश्वर प्राप्त झाला हे समोर हृदयात आहेच तर पहिलं काम प्रमुख कर्तव्य हे करायला हवं की स्वस्थ व्हायला हवं स्वतःच स्थित व्हायला हवं या ज्ञानाने आणि शक्य आहे आता तुम्ही वर्षभर ऐकून लक्षात आलं की असं नाही आहे आणि तुम्ही शेअर बॅक केलं की पहिली जी धारणा होती की गीता क्लिष्ट आहे गीता समजत नाही गीताचं ज्ञानेश्वरी झालं ज्ञानेश्वरी समजत नाही अजून डायल्यूट करत करत आला तसं नाही आहे नाही चुकीची धारणा आहे शांत जर झालं मन त्याच भगवंतांनी याच गीतेत विभूती योगात अध्यात म्हणून ठेवलं की अरे मी ऑलरेडी तयारी करून ठेवली आहे तुझी इच्छा असली तर मी असं दिवा लावून देतो सगळं रेडी आहे बाकी शांत होऊन स्लोईंग डाऊन इफ यू कॅन क्वाइट down and slow down then it is possible and it does work and we've now experienced it so it doesn't matter konte adhyata ithe ithe athva adhyay suru aahe dusra amerikit eka tikani ingrajit dusra adhyay suru aahe hindit satva adhyay sampraya ani aaj duparcha satrat 14va adhyay sagle shevti nirdesh tithech aahe sarva dharman parityajya mameka sharanam raja अहम त्वा सर्व पापे मोक्षयिष्यामि मा शुच तिथपर्यंत पोचेस गैरसमज न हो त्या
श्लोकाचा शरण येणं म्हणजे घुटणे टेकणं, नाक रगडणं असं नाही म्हणत आहे ईश्वर. फक्त अलाईन व्हायला म्हणत आहे हे समजून घेण्यासाठी बाकीचा प्रयत्न सुद्धा आहे. कुठपर्यंत आलो तर आपण मागच्या वेळेस सहाव्या श्लोकापर्यंत, पाचवा सहावा श्लोक झाला होता आठव्या अध्यायातला. एक नवीन पार्टिसिपंट आहे, आय वुड लाईक टू वेलकम ज्योती बारोकर. सरला मी तुम्ही कदाचित मे बी वी कॅन आफ्टर दिस वी कॅन हॅव अ कपल ऑफ मिनिट्स. रवी वायकर ची, रवी दादाची हिज वाईफ, हर यंगर सिस्टर, रिअल सिस्टर. इट इज माय गुड फॉर्च्यून दॅट शी डिसाइडेड टू जॉईन रिसेंटली. राजन बारोकर म्हणजे हर हजबंड हॅज बीन अ डिअर फ्रेंड ऑफ माइन लहानपणी सोमवारमधून, आणि 30 वर्षानंतर अचानक आम्ही पुन्हा रिकनेक्ट झालो. आणि त्याचा मुलगा ऋषिकेश वंडरफुल यंग मॅन विजिटेड अस अँड ही वन आवर हार्ट्स अँड दॅट्स हाऊ वी गॉट कनेक्टेड. सो थँक्यू ज्योती फॉर जॉईनिंग. इट इज अ फेवर डन टू मी, आय टेक इट एज अ पर्सनल फेवर. सो आय अप्रिशिएट इट, कारण मलाही उत्साह मिळतो मग. सो यु नो देर आर नो रूल्स इन गीता योग. केव्हाही जॉईन करणं केव्हाही एव्हरी वन एल्स नोज. दुपारच्या सत्रांमध्ये बरेच लोक जॉईन होतात. यू कॅन जॉईन वेन यू कॅन, यू कॅन लीव वेन यू कॅन, यू कॅन जॉईन अँड लीव अँड देन जॉईन अँड देन लीव. नो रूल्स. दिस इज नॉट अ कल्ट, दिस इज नॉट अ प्लेस वेअर कुठला तरी पहिले मंत्र म्हणणं आवश्यक आहे, कुठलं तरी असं बसणं, कडक बसणं. यू सिट वेअर यू वॉन्ट, सिट कम्फर्टेबली, सिट हाव एव्हर, व्हिडिओ ऑन व्हिडिओ ऑफ, इट डझंट मॅटर. सगळे सत्र आलेच पाहिजे असंही नाही आहे. जेव्हा जसं जमेल सूट युअर सेल्फ, बिकॉज दॅट गीत भगवद्गीता युद्धात म्हणली आहे. दिस इज द माझं रोल मॉडेल श्रीकृष्ण आहे आणि माझं लाईफ मॅन्युअल भगवद्गीता आहे आणि आय फॅशन लाईफ आफ्टर दॅट. सो युद्धासारख्या क्षेत्रात हाती घोडे शंख नगारे वाजून राहिले आहेत, एकमेकाचे गळे कापायला भाऊ तयार झाले आहेत अशा वेळी, आणि जो नयोधसे इति गोविंदम म्हणणारा प्रथम स्थापय मी अच्युत, अरे तिथे घेऊन जा, मग म्हणतोय की नाही मी नाही करत. एकदम फ्यूज गेला सगळ्या, कम्प्लीट गेम चेंजर मोमेंट झाला अर्जुनाला. तर याला कसं तयार करायचं, आता हे तयार रेडी आहे बाकीचे. अशा अवस्थेत अशा काळी असा सांगणारा श्रीकृष्ण गीता, यात कोणते नियम तो कुठे म्हणू शकणार. आता बस जरा थोडं आचमन घे, ओम गोविंद नमः विष्णू नमः नारायण कर, की काय प्राणायाम कर, असं नाही असं धर, तसं नाही तसं धर, किंवा असा बस तसा बस पद्मासन कर, त्याला कुठे वेळ होता. आत्ता आत्ताच्या आत्ता करणं निपटवणं आवश्यक होता. मग आपलं जीवन तसंच आहे. आय डिड नॉट हॅव टाईम क्लाइमिंग द कॉर्पोरेट लॅडर व्हेन आय वॉज सिटिंग एज द चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एट अ युटिलिटी कंपनी वॉशिंग्टन गॅस. माझी चुकीची धारणा होती, भ्रमित होतो जीवन, आणि वेळही नव्हता आणि अक्कलही नव्हती की हे सगळं करत बसायला. बट दॅट्स व्हेन द गीता केम टू माय रेस्क्यू विथ नो एक्सपेक्टेशन, झिरो एक्सपेक्टेशन. ओनली प्री रेक्विजिट इज अन ओपन माइंड. भगवद्गीतेचा प्रसाद ज्याला हवा, फक्त ओपन माइंड, दॅट्स ऑल. नो रूल्स, नो अदर एक्सपेक्टेशन्स. अँड दॅट्स हाऊ वी हॅव एक्सपँडेड दिस प्रोग्राम फॉर द नंबर ऑफ इयर्स. नो रूल्स, फक्त इतरांना एकमेकाला. माय ओनली रिक्वेस्ट इज की डिसरप्टिव्ह नको व्हायला, अँड नो वन डज एनी वे. आय डोंट इवन हॅव टू से. सो कुठला संकोच नको, कुठली एकमेकाकडून अपेक्षा नको, कुठलं देर इज नो कॉन्ट्रीब्युशन, देर इज नो एक्सपेक्टेशन, जजमेंट. इवन ऑन द गीता योग व्हॉट्सअप ग्रुप वर क्रिएटिंग अ कम्युनिटी ऑफ एक्सेप्टन्स, ऑफ इन्क्लुजन. जो जसा जिथे आहे तो तसा तिथे, जी जिथे जशी आहे ती तिथे जशी. वर एव्हर लाईफ इज थ्रोन एट दॅट. वी हॅव टॅक्सी ड्रायव्हर्स पार्टिसिपेटिंग इन 7-11 वर्कर्स अँड हाऊस वाईज, अँड वी हॅव हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जन्स, अँड वी हॅव रॉकेट सायंटिस्ट लिटरली पार्टिसिपेटिंग, द एंटायर स्पेक्ट्रम पार्टिसिपेटिंग इन दिस. आय थिंक because there are no expectations and there is no comparison, because manushyatva zarayati, you already qualified for it fully. Ishwaracha nazarit manushya yonit zarayati, 100% qualified. Tachyate jar mumukshatva ahe, mukti chi ichcha ahe, kuthe tari prashna yeto ahe manat, ki are he asa nahi, evadas nahi rahu shakat,
there has to be something more to life. It cannot be like this. Kutra mandre sarka jivan. Ahara nidra bhayamaitanashcha. Is char 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 char. That's the goshti punna. So, when you mukti chicha nirman thali. Shankaracharya mantra. He zhar nahi zhala tata kim tata kim tata kim. Mukkaya miral. Adi Shankaracharya nje shabdan madhe. And it tacha te zhar kal disha miyali. Tar mahabhagya. Param saubhagya jagrit zhala. Ishwara kade manzar vayalata. येन केन प्रकारेण मन कृष्णे निवेशयत शुकमुनि सांगतात जे ज्या पद्धतीने जशा कशा प्रकारे कृष्णाकडे जर मन आकर्षित झाला तर एकदम हायवे मिळाला मग आत्मिक आत्मोन्नतीचा इथपासून हळूहळू काय ना पोहोचणारच दिशा मिळाली ज्याची जिवेवर कृष्णाचं नाव आलं कानातून कृष्ण घुसला तर बाहेर नाही निघत मग त्याचं स्वतःचं सामर्थ्य आहे तर हा सौभाग्याचा दिवस माझे सगळ्यांसाठी माझ्यासाठी आहे तर आय कॅन नेव्हर फुल्ली एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी टू कंटिन्यू म्हणून मी वीकेंडला चार वीकडेजला तर बिझी पण वीकेंडला चार पाच जिथे समटाईम्स वी गो इन पर्सन हियर समटाईम्स वी डू ऑन झूम बिकॉज द मोर वी डू दिस द बेटर ऑफ एव्हरी वन इज गीता योग सो वेलकम टू गीता रिफ्लेक्शन सिस्टर So we, Lata Mashi, Sarla Mami, and even ever I Baba join Nitin and others. The other thing is I record these sessions and then I put those on WhatsApp. So for every one person who joins, it's about 15-20 listen later. So again, it's a feedback. But those who attend also say ki live participation, there's nothing like it. It's quite different. Because in the moment, distractedness. Whatever works for you. It doesn't matter. He's Gita, these Gita, Gita is still the same. My only request is give yourself some time. That's it. And indulge in the Gita. Krishna sa nao gaya, jiva shakya saltiva. And jincha mula sa nao Krishna shi zurlila sal Rishikesh. Then sa kaya. सौभाग्याचं सांगावं आमच्या मुलाचं नाव कान्हा आहे तेच सतत कान्हाच्या नावाने रट लावून लावून नारायण नारायण करून जशा कथा येतात की इतरांचा उद्धार झाला इच्छा असो नसो मनात उद्देश असो नसो ते नारायण घेऊन अजामिळाची कथा येते तसं कान्हा असं कर कानात असं कर कान्हाही नाही गेला कान्हा तिथे नाही गेला करत त्याच्यात मागे नादी लागला त्याचा तर मोहिनी मुलगी त्याच स्वरूप आणि काना मुलगा त्याच्यामुळे फसलो आम्ही त्या कृष्णामध्ये तर तसेच तुम्ही फसा अशी माझी सदिच्छा यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वैपि कौंतेय सदा तद्भाव भावित हा मागच्या शेवटचा श्लोक केला होता आणि नीट समजून घेतला होता अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम की असं करत करत शेवटच्या क्षणी पण जे जिला ज्याला ज्यांना माझी आठवण येते असते लास्ट टाइम वी डिकोडेड की माझ्या लक्षात आहे देव पेक्षा सिग्निफिकंट आहे माझं लक्ष देवात असणं है ना देर इज अ डिफरन्स हो देव लक्षात आहे देव माहिती आहे ना देवाबद्दल ऐकलं आहे देवाची आरती केली आहे देवाची पूजा केली आहे देवाला फुलं वाहिलं आहे देव देवळात असतो देवळातही गेलो आहे तेल टाकलं आहे सगळं सिंदूर सगळं झालंय माझ्या लक्षात आहे देव त्यापेक्षा हजार कोटी महत्वाचं की देव माझ्या लक्षात आहे नाही माझं लक्ष देवात आहे असायला हवं तर अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम बॅकग्राऊंड मध्ये जीवनभर ज्याचे देव राहील ज्याच्या लक्षात देव आहे शेवटच्या क्षणी त्याच लक्ष देवात येईल म्हणून महत्व आहे की बॅकग्राऊंड मध्ये कुठे ना कुठे ईश्वरासोबत संबंध जुडलेला असणं कुठल्याही प्रकारे जो सोर्स आहे सगळ्या गोष्टींचा जे आपल्या जीवनात जे काय आहे ज्याच्यामुळे आहे त्याच्यासोबत डिस्कनेक्ट नसणं आपण डिस्कनेक्ट होऊ शकत नाही कनेक्टेडच आहोत अशक्य आहे लाठीला समुद्रापासून डिस्कनेक्ट होणं शक्यच नाही की आपलं स्वप्न पात्र आपल्यापासून डिस्कनेक्टेड राहून रस्त्यावर कुठेतरी फ्लोट व्हायला लागेल स्वप्न पात्र लाट हायवेवरून चालत गेली मग पुन्हा परत आली अरे अशा असतेस शहरात असं असते मी पाहून आली वापस आली आता समुद्रात
शक्यच नाही या लाठीला, है ना, हे जे दागिने आहेत सोन्यापासून डिस्कनेक्ट होणं शक्य नाही, त्यांचं अस्तित्व जुडलेलं आहे. कारण तत्वरूपाने फंडामेंटली एट द मोस्ट बेसिक लेवल इट इज ऑल गोल्ड, ऑल ज्वेलरी. एव्हरी वेव इज बट दॅट माइटी ओशन, दॅट एव्हरी ड्रीम कॅरेक्टर इन माय ड्रीम इज मी. तसंच वास्तविक शक्य नाही आपल्याला ईश्वरापासून डिस्कनेक्ट होणार. पण भ्रम झाला, मायेत पडलो, लक्ष नाही दिलं, लक्षात नाही आला. लक्षात नाही आलं म्हणजे आहे नाही असं नाही, तर बहादुरी एवढीच करायची, आपलं एवढं सामर्थ्य एवढंच जटवायचं आहे की नुसतं लक्ष द्यायचं आहे जे सत्य ऑलरेडी प्रगट आहे. इतका रिलीफ आहे भगवद्गीतेच्या ज्ञानात, करायचं काही नाही, फक्त स्मरण मुक्त्वा स्मरण करायचं आहे. सिख धर्माने स्मरणाची, बाबा नानक देव जयंती होऊन गेली आता मागच्या महिन्यात, त्यांनी स्मरणाचं जे महत्व सांगितलं, सिमर 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 श्वासांदी माला नल सिमरा दे तेरा नाम, बन जावा बंदा मैं तेरा है कृपा निधान. श्वास श्वास तुझे स्मरण राहो, श्वास श्वास तुझे अतना देगा, श्वास श्वास तुम तू व्यक्त होता है प्राणवायु तुम, तेवढं फक्त कनेक्शन होऊन जाव, लक्षात राहावं, आठवण राहावी. त्या दृष्टीने अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समभावं याति नास्तत्र संशयः. बॅकग्राऊंड मध्ये जर आपण देवाला ठेवलं, मधून मधून जर भिजवत गेला, काही भिजवतो तर पूर्ण वेळ पाण्यात ठेवायची आवश्यकता नाही, थोडं भिजवत गेलं थोड्या वेळाने अंगावर ताप आला तर गरम थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो, ते पाण्यात ठेव पट्टी की त्याच्या कपाळावर ठेव, अगं पाण्यात थोड्या वेळ ठेव भिजवून मग कपाळावर ठेव, वाळायला लागली की पुन्हा पाण्यात ठेवून पुन्हा कपाळावर ठेव, होते ना थंड राहते, ओलं राहते ना. तर थोडं थोडं मधून मधून मन येऊन यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम, सावाध्याय झाला आपला सांख्ययोग, ततस ततस नियम येत आत्मनेव. कठीण नाही आहे असं नाही म्हटलंय की सगळं सोडून बसा, काम धंदा सोडून युद्ध करायला सांगितलं त्याने. युद्धस्य विगत ज्वर, ते नुसतं भिजून राहिला नाही ठेवला, तिथेच बसून बसून असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, तो वेगळा प्रसंग आहे तुकाराम महाराजांचा. पण मधून मधून भिजवायला हवा, थोडं ओलं थोडं थंड, प्रेमात विठूच्या प्रेमात हरीच्या प्रेमात मधून मधून भन मन भिजवून, मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग, थोडस भिजवलं पुन्हा आणलं. तर हा जो ताप आहे, संसार ताप, त्रिविध ताप म्हटलाय भागवतात त्याला, आदि भौतिक आदि दैविक आणि आदि आत्मिक, तीन प्रकारचं त्रिविध. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ति आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. शुकमुनी म्हणतात, व्यासपुत्र शुकमुनी, सर्वमान्य सर्वश्रेष्ठ योगीराज शुकमुनी म्हणतात, हे तिन्ही तापांचा नाश करणारा हा श्रीकृष्ण, तिथे माझं मन लागव. तीन ताप कोणते? आधी भौतिक म्हणजे फिजिकल डिझास्टर्स, आधी दैविक म्हणजे कलॅमिटीज, जे कसं कशाने झालं माहित नाही, कोणाला कॅन्सर झाला, कोणाला जीवनात असं आलं तसं आलं, कुठून दैविक जे आहे डेस्टिनी त्याला म्हणतात, आणि आध्यात्मिक अध्यात्मिक. या अध्यायाच्या सुरुवातीलाच केम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय झालं आपलं दोन सत्रांपूर्वी, आणि मी पुन्हा पोस्ट करील असते व्हॉट्सअपवर. तर आत्म्याला विसरून बसलो, सर्वात मोठं संकट. अगेन रिमेंबर, आत्मा संस्कृत मध्ये मा म्हणजे मी, मराठीत काय आत म्हणजे इनसाइड, आत्मा आहे, ईश्वर म्हणजे आत्मीय आहे, हे विसरलं
मला वाटलं मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, माझं असं नाव आहे, माझं असं आहे, माझा हा पेशा आहे, माझं हे टायटल आहे, माझी गाडी, हे उलटा पुलटा झाला. ते आध्यात्मिक संकट झालं. तर आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तर हे ह्या यातून जात असताना असताना जो मधून मधून भिजवेल आपलं मन श्रीकृष्णामध्ये, त्याला शेवटच्या क्षणी तो प्रामाणिक मी येईल. गजेंद्राच्या अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाच्या भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला. तसा मी येईल त्याचं आश्वासन आहे. ह्या फेत मी माझ्या आईला तर ती थोड्या वेळापूर्वी होती ना, आता पुन्हा कुठे गायब झाली माहित नाही. सगळेजण फ्रीडम घेतात, फ्रीडम दिला आहे तर कदाचित होपफुली येईल पुन्हा. मे बी माधवी इफ यू कॅन कॉल अर रिमाइंड देम, मुन्यू और राजेंद्र अवंतीला कोणाला, जस्ट ब्रिंग देम बॅक. आय डोंट वॉन्ट हर टू मिस दिस. पण एनिवे, सो तिला एकच काळजी आहे की शेवटच्या क्षणी ईश्वराची आठवण हवी ना, की अश्युअरिंग आहे की तू जर थोडी थोडी मधून मधून ईश्वराची आठवण ठेवत, मी तुला नक्की गॅरंटी देतो तुझी लाज राखेल. त्यांनी राखली आहे द्रौपदीची. ऐन वेळेवर आला नाही म्हणून तिची लज्जा लज्जित होऊनही दिलं, लज्जा रक्षण केली. गजेंद्रासाठी अनेक अनेक उदाहरणं आहेत. अवश्य येईल शेवटच्या क्षणी. Glorious end will. This is a promise. And you're all my mothers here. Madhuri's mother is here too. So, and the mother is the best. Sri Krishna ni matla Bhagavata. There is no higher place for him. There is no one higher nata dusra kutla than a mother. Avashayil. Shavachakshan. Kana yana. Guaranteed. Thoda thoda apan jar commit kela. To baki cha sagala to poorna karat. आपलं उरलेलं काम आपण नाहीच करू शकत, शक्यच नाही कुठलंच काम. टू बी ऑनेस्ट, टू बी फ्रँक, ते लहान बाळ काहीतरीच करून देत आणि मग आई त्याच्यात किंवा वडील पूर्ण करून देतात, तशातली गोष्ट आहे आपली. सो एनिवे, सो आय वॉन्ट टू अश्युअर यू लिव्हिंग दॅट फ्रॉम द लास्ट सेशन, की आपलं मन त्यात असलं तर तो आपल्यामध्ये जरूर येईल. आणि तसंही त्यांनी म्हटलं होतं की यम यम वा अपी स्मरण भावम, तसंही तो म्हणतो नॅचरल आहे. जिथे जिथे मन आयुष्यभर जिथे मन अडकलं असेल, ज्या ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं असेल, महत्व दिलं असेल, जिथे ग्रॅव्हिटेट होत असेल, नॅचरल आहे टेंडन्सी, तिथे शेवटच्या क्षणी तेच. अरे माझे हे सीडीज अडकून तर नाही बसल्या, सोडून सोडायच्या राहून गेल्या, खरं ते तिकडे जी प्रॉपर्टी घेऊन ठेवली होती ती विकायची राहिली, नाही तर विल मध्ये असं करून टाकायला होता का, तसं करायला होता का, नाही तर जे जिथे कुठे मन अडकलेलं असेल त्यांचा बदला घ्यायचा राहिला, किंवा यांना धन्यवाद द्यायचा राहिला, किंवा यांना गिफ्ट द्यायची राहिली, आणि मग त्याच घरात पाल होऊन येणं. जे काय अनेक अनेक उदाहरणं शास्त्रांमध्ये, अनेक पुराणांमध्ये अनेक उदाहरणं आहे की कुठल्या कर्माचा संबंध कशासोबत शेवटी कसा पुढचा जन्म मिळतो. गीतेमध्ये हायेस्ट लेवलवर प्रेझेंटेड आहे, पुराणांमध्ये डिटेलमध्ये त्याचं स्पेसिफिक आहे. सो त्यामुळे आता सावधान, ही वेळ आली आहे, सौभाग्याचा क्षण आहे, इथे प्लग इन झालो. दिस इज माय इन्व्हिटेशन ओनली, बाय द वे आय हॅव माय सेल्फ वॉज इन्व्हायटेड, अँड दिस सेशन इज बाय, दिस इज नॉट द सेशन फॉर द मॅसेस, की हजारो लाखो लाऊडस्पीकर वरून किंवा खूप युट्यूब वरून किंवा असं, दिस इज स्ट्रिक्टली बाय इन्व्हिटेशन. द इन्व्हिटेशन डज नॉट गो फ्रॉम मी, आय एम नोबडी. The invitation comes straight from him to you. This is a pipe. I am merely a pipe. Maza zero mahatva hai yachyamadhye. Te jalacha srot to ahe. Ani te jal prapta honare tumchi atma. Pipe cha mahatva nahi yamadhye pani denare itka vishesh. Maza swatala milte tyane mitteni. Mi sarabhar hota tyamadhye. You have been invited into the Gita by the Lord himself. This is my interpretation of, this is my experience. And you are tumhi dhanya aahat majhyasathi. The Lord has invited you to get into it. So listen in. So my wish for you, my request for you is ki hi pakka karna ho, ki
श्लोक पाठ असून पाठांतर काही महत्व नाही. डोंट वेस्ट टाइम पाठांतर करणं आणि संस्कृत समजून घेणं असं तसं हे होऊन राहिलं आता होऊन जाईल. मुख्य कृष्णाचं नाव 99.999999 ज्याला सिक्स सिग्मा म्हणतात, सिक्स डिजिट्स इतकं सांगत. मुख्य महत्वाचं आहे श्रीकृष्णाचं नाव, त्यात गोडी निर्माण होणं, ईश्वरात मन लागणं, ईश्वरात प्रेम होणं. इनडीड ईश्वर ते सगळे गंगेत सगळं शुद्ध होऊन जाते. नदी नाले कोण काय टाकते सगळे जाऊन गंगा सागर पडतो जाऊन भेटतात. मोरदे आणि लाकडे ओंडके आणि सगळेच तसं हे कृष्ण गंगा आहे. माझ्यासारखाचा उद्धार जर होत तुम्ही माता आहात. ओ माय गॉड, इझिली शत सहस्र कोटी पटीने श्रेष्ठ आहात तुम्ही माझ्यापेक्षा. इझिली एनी डे बाय जस्ट सिम्पली बाय व्हॉट युअर बिईंग अ मदर यू आर सो सुपेरियर. सो एवढाच पुरुषार्थ करायचा आहे स्त्री असली तरी की श्रीकृष्णात मन लावायचं आहे. आपोआप सर 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 झर 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 दॅट डज नॉट मीन बाय द वे कृष्णात मन लावणं डज नॉट मीन इतरांमधून मन आता याची पूजा नाही करायची आहे, याला याचं नाव नाही घ्यायचं आणि याचं स्तोत्र नाही वाचायचं असं काहीच नाही. हा स्वतःच म्हणतो श्रीकृष्ण आपण झालाय सातव्या अध्यायात की जिथे मन लागेल ज्या देवात ते सगळ्यांमध्ये शेवटी मीच आहे माझ्यापर्यंतच येऊन पोहोचतो. आपण सुभाषित ऐकवाय आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. याला काही प्रॉब्लेम नाही आहे. कृष्ण हा देव असा प्रॅक्टिस की खूप हात राखून नाही आहे. पण एक शेवटी कुठेतरी पायलट लॅम्प असाला की हो पण वाय नॉट द सोर्स हिमसेल्फ सर्व कारण कारणम जो आहे तो मद भक्ता यांती माम अपी हे आपण ऐकलं सातव्या अध्याय ज्ञान विज्ञान युगात कि ते इथे जातील ते तिथे जातील ते तिथे जातील मग शेवटी. पण जे डायरेक्ट माझी भक्ती करतात ते डायरेक्ट एंड डेस्टिनेशनला येऊन पोहोचतात. याचं रूप असं आहे, याचं नाव असं आहे, याचे गुण असे आहे, याची लीला कथा याचं कीर्तन असं आहे की करून पालत प्रेम होणं न होणं असंभव. प्रेम झाल्याशिवाय राहणारच नाही याच्यात. म्हणून मी इतका अट्टहास करून प्रयत्न करते इंग्रजीत हिंदीत मराठीत वेगळ्या प्रकारे की दिस इज द ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ ह्युमन लाईफ. कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही रंगाचा असो, कुठल्याही जेंडरचा असो, कुठल्याही विश्व डझंट मॅटर. इफ द ट्रूथ इज द ट्रूथ द फायनल वन सुप्रीम कुठल्याही नावाने याला म्हणा. सो मी मागच्या सांगितलं तर सत्र संपवताना की नेक्स्ट दोन श्लोक जे आहेत ते एक्स्ट्रीमली पॉवरफुल श्लोक आहे. वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल वर्सेस इन द गीता अँड डेफिनेटली टॉप मोस्ट इन द एट चॅप्टर. हे दोन आणि पुढे एक अजून एक तिसरा श्लोक येतो 14वा त्याचाही मी मागच्या वेळेस उल्लेख केला होता. अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हा 14वा श्लोक आहे. आज नाही येणार तो पण तो सांगताय की तो 14वा आणि आज जे आपण करू सातवा आठवा श्लोक हे तीन आर लाईक द एसन्स ऑफ द एट चॅप्टर इन माय ओपिनियन. वीव डिस्कस की एट चॅप्टर अदरवाईज इज व्हेरी हायली टेक्निकल रिलेटिवली कॉम्प्लेक्स कम्पेअर टू अदर चॅप्टर. आठवा आणि तेरावा अक्षर ब्रह्मयोग आणि तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग इथे थोडे टेक्निकल होऊन जातात म्हणून स्लो डाऊन होतं. आपण या अध्यायांमध्ये दोन अध्यायांमध्ये अजून नावाचं कदाचित अक्षर ब्रह्म योग क्षर जे डिग्रेड होता कमी कमी होऊ शकतं खर्च केलं असेल तर सडतं तुटतं फुटतं शेवटी संपून जातं ते क्षर अक्षर त्याचे एक्झॅक्टली उलट ते कधी डिग्रेड नाही होत. नॉन डिग्रेडिंग अनडिप्लिटिंग इम्पेरिशेबल किती खर्च केला तरी जे खर्च होऊ नाही शकत पूर्णम अधः पूर्णम इदम पूर्णात पूर्णम उदच्यते. या इतकं पूर्ण आहे ज्याच्यातून सगळं काढून टाकलं तरी जे उरेल ते पूर्ण सगळं आहे. पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते उरलं ते पूर्ण. पूर्णम अध इथे जे आहे ते पूर्ण आहे. पूर्णम इदम अध इथलं इदम अध सगळीकडे तोच व्याप्त असलेला तर ते अक्षर असं जे ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठं सर्व व्याप्त. ब्रह्मदेव नाही तो ब्रह्म
तो अक्षर नहीं है, तो क्षर है, इंद्र अग्नि सूर्य सारख ब्रह्म देवाच ही शेवटी नाश होत। सातव्या अध्यायात आपण ऐकलं होत कि किती तर लंब आयुष्य किती असत, पण शेवटी संपत ते ब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठ कधी संपत, सर्व व्याप्त जे आहे ते। जस समुद्र आहे, समुद्रातलं पाणी आहे आणि पाण्यांवरच्या लाटा आहेत, है ना, तीन गोष्टी आहे। जशा स्वप्न द्रष्टा आहे बघणारा, स्वप्न पात्र आहेत स्वप्नात खोबडी डोक्यात येणारे कॅरेक्टर्स, आणि ज्या शक्तीने मी ते स्वप्न पात्र उभे करतो डोक्यात स्वतःच्या, माझी शक्ती आहे एक स्वप्न बघण्याची, मी एक स्वतः पूर्ण आहे, त्यात माझ्या अनेक शक्त्यांपैकी एक शक्ती आहे स्वप्न बघण्याची शक्ती, त्या शक्तीने मी स्वप्न पात्र विश्व निर्माण करतो डोक्यात स्वतःच्याच एक तासापुरती, आणि ते माझ्यातूनच निर्माण होते, माझंच रूप घेऊन निर्माण होते, माझ्या शक्तीने होत, मीच असतो निराळ देतो, आणि ते एक तासाने पुन्हा वापस येऊन जाते माझ्यातच। तर ती जी मधली शक्ती जी आहे स्वप्न बघण्याची शक्ती, किंवा समुद्र स्वतःच्या पाण्याने लाटा निर्माण करतो आणि पाण्यावरच धरतो, पाण्यातच लाटा बनतात, पाण्यातच फुटतात, पाण्यातच एक होऊन जातात पुन्हा आणि पुन्हा उसळतात। तिथे समुद्र आणि लाटांमधलं जे पाणी आहे जल, स्वप्न द्रष्टा आणि स्वप्न पात्रांमधली जी स्वप्न बघण्याची शक्ती जी आहे, तसच परमेश्वर श्रीकृष्ण म्हणतो, मी त्याला कुठल्याही नावाने म्हणा माझा अट्ट नाही आहे, परमेश्वर आणि त्याने निर्माण केलेली प्रकृती दिसणारी, या दोन मध्ये ना ज्या शक्तीद्वारे निर्माण होते ब्रह्म शक्ती। यस, सिमिलर टू माय एबिलिटी टू ड्रीम, सिमिलर टू द वॉटर दॅट प्रोड्युसेस द वेव्स, गॉड्स एनर्जी with which creation happens. Mama yonir mahat brahma tasmin garbham dadhamyaham sambhava sarva bhutana. Bhagavad Gita sapadya dhyan vidnyan yog sabatilats sangitla tateni bhumirapo analo vayu khammano buddhire vacha ahankar iti yamme bhinna prakruti rashtadak. Are hi brahma navachi maji yoni hai, maji birth canal, maji shakti hai brahma navachi. मम योनिर महत ब्रह्म, महत म्हणजे अत्यंत विशाल व्याप्त, जिथून प्रकृती जन्म घेते। प्रकृती म्हणजे काय, जे काही क्रिएशन आहे, द कॉस्मिक क्रिएशन, द कॉस्मिक बर्थ प्लेस, कॉस्मिक वूम्ब, ब्रह्म शक्ती विच इज डिफरंट फ्रॉम ब्रह्मा, और ज्याला ब्रह्मदेव म्हणतो, इज द चीफ इंजिनियर ऑफ द चीफ आर्किटेक्ट चीफ इंजिनियर ऑफ द कॉस्मोस पर्सन। स इथे ब्रह्म, जिथे कुठे ब्रह्म शब्द आला सर्व दॅट्स इज एनर्जी, शक्ती, हेही झालं आपलं शक्ती आणि शक्तिमान। शक्ती मोठी की शक्तिमान मोठ, शक्तिमान नस, शक्तिमत्त जर नसत, शक्तीचं स्रोतच जर नसतं, तर शक्तीचं अस्तित्व राहू शकलं असतं का? शक्तीचं महत्व अवश्य आहे, शक्तीहीन च काही महत्व कोणी किंमत नाही शक्तीहीनची, पण शक्ती राहू नाही शकत, शक्तीचे वास्तवच नाही राहू शकत शक्ती मत शिवा। तसच ईश्वराची शक्ती ही प्रकृती, हे ब्रह्म, पण त्यांच्या वर ईश्वर नाही का, जे त्याचं स्रोत आहे तो। म्हणून सर्वोच्च जो आहे तिथून जर सुरुवात केली तर आपोआपच अलाइनमेंट आपोआपच होत। म्हणून परमोच्च सर्वोच्च भगवंताचा चन्नाद लागतो। तर तो काय म्हणतो इथे, I cannot praise enough saying the glories of these two. I have made these very, very dear to me. ये दोन श्लोक जे आहेत frequently, अनेकदा आम्ही या श्लोकांबद्दल विचार करतो, आणि काही संत आहेत जसं मी मागे एक उदाहरण दिलं होतं, कृपालू महाराज म्हणून वृंदावनचे प्रसिद्ध संत उच्च कोटीचे होऊन गेले, त्यांनी म्हटलं जसं की भगवद्गीतेचं सार या एका श्लोकात येतं, कोणी कुठला श्लोक घेतो, कोणी कुठला श्लोक घेतो, गांधीजींनी म्हटलं दुसऱ्या अध्यायातले त्यांचे सांख्यगातले शेवटचे श्लोक त्यांच्यासाठी पूर्ण भगवद्गीता आहे, परमहंस योगानंद जस्ट चॉकलेट बॉक्स सेंट, संत एखादा संत चॉकलेट बॉक्स विल बी स्वीटेस्ट, वन ऑफ द स्वीटेस्ट सेंट्स, अनेकदा मी त्यांचा उल्लेख करतो, माधी अँड आय आर फॅन्स,
त्यांनी सहाव्या अध्यायातला यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते नाधिकम तत्र यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणामपि विचालयेत. अनेकदा उल्लेख केला त्यांनी त्या श्लोकाचा की अशी स्थिती प्राप्त होईल ध्यान योगानी, कारण ते ध्यान क्रियायोगी ध्यानयोगी मार्गाचे होते. जस्ट पोहोचलेले एकदम अल्टिमेट सुप्रीम कॉन्शियस स्टेटला पोहोचलेले इनक्रेडिबलली हाईटचे संत ते स्वतःच्या स्थितीचं वर्णन करतात त्या श्लोकाच्या आधाराने की अशी स्थिती प्राप्त झाली होते होईल आश्वासन देतात आपल्या शिष्यांना. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप यम लब्ध्वा अशी प्राप्ती होईल च अपरम लाभ मन्यते, याच्या पलीकडचा लाभ अजून काही मिळणं शक्य नाही, याच्यापेक्षा आनंदाचा अनुभव शक्यच नाही असा अनुभव होणार. आणि इतका आनंद की यस्मिन स्थितो न दुःखेण गुरुणामि, मोठ्यातला मोठा गुरु म्हणजे मोठा आणि ब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठा. मोठ्यात मोठं दुःख आलं तरी या आनंदापासून विचलित नाही होणार अशी स्थिती प्राप्त होईल असा तो ध्यान योग क्रियायोग ज्याचं नाव सहाध्याय त्याच्याबद्दल तो म्हणतात. तर कोणी काही माझा ही एक आवडता म्हणजे जिचं एक पक्क धरलं आहे. अभी एवढी मोठी ग्रोसरी बॅग आणतो आपण, मग धरतो तो फक्त इथेच एका ठिकाणी. असा कसा चमत्कार आहे की एका एवढ्याशा ठिकाणी धरलं पूर्णच्या पूर्ण ग्रोसरी सोबत आले. सुटकेसचे नुसते हँडल ही नाही, त्या दोराला त्याची ती छोटस धरून ओढतं. एवढी मोठी 50-70 पाऊंडाची एवढं सामान इकडचं तिकडचं जमा केलेलं, हॉलिडे शॉपिंग, ब्लॅक फ्रायडेचं शॉपिंग, आता काल झालं भारतात नेण्यासाठी, एवढं मोठं एवढं धरलं ओढल्या गेलं असं कसं होतं हा जर विचार कर. तसंच भगवद्गीतेचंही आहे, एक खरं म्हणजे भगवद्गीताच तसं ते हँडल आहे. संपूर्ण शास्त्र हे एवढीशा हँडलला धरून प्राप्ती होऊ शकते, पण त्याच्यातही आपण पूर्ण हँडललाही नीट नाही धरत, नुसतं असं दोन बोटांमध्ये अडकवून ओढून किंवा जे काय. असा एखादा श्लोक आपल्यासाठी असावा भगवद्गीतेतला, जर तेवढं एक हातात असलं तर पूर्ण गीता सोबत आली, आणि पूर्ण गीता सोबत आली तर सगळे शास्त्र सोबत आले, सगळे शास्त्र सोबत आले तर ईश्वराचं सान्निध्य अस्तित्व स्मरण सोबत आलं. तर त्याच्या कृपेने मला माझेही पदरात पडला असा एक श्लोक भगवद्गीतेतला. सांगणार नाही, कारण प्रत्येकाचा श्लोक प्रत्येकाचा स्वतःच असायला हवा आपला आपला शोधून. पण तसं ते म्हणायचे कृपालू महाराज की त्यांना या श्लोकाबद्दल वाटायचं सातवा कोणता, तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिः मामे वैश्यस्य संशयम्. तस्मात सर्वेषु कालेषु, तस्मात म्हणजे देअरफॉर, म्हणून सर्वेषु सर्व एषु काल एषु एट ऑल टाइम्स सतत, इन अदर वर्ड्स जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा. इट्स अ हाय स्टँडर्ड, वी कॅन अचीव इट इफ वी कॅन स्टार्ट प्रॅक्टिसिंग इट. नेक्स्ट श्लोकात तो तेही सांगतो, तस्मात सर्वेषु कालेषु माम, मी सांगितलं तुम्हाला संस्कृतमध्ये माम म्हणजे स्वतःकडे निर्देशित उल्लेख आहे. श्रीकृष्ण म्हणतोय माम अनुस्मर, स्मर म्हणजे स्मरण तर माहिती आपल्याला स्म, त्याच्या आपण डिटेलमध्ये समजून घेतलाय रूट काय कुठून आला कसा. पण अनुस्मर आहे, मी एकदा कदाचित म्हटलं असावं, नसलं तर समजून. अनु इट्स लाईक अ प्रिफेक्स बॅकग्राऊंड मध्ये. स्मरण करणं म्हणजे आपण ऍक्टिव्हली स्मरण करतो ना, की कुठलं गणित सोडवायचं असेल किंवा कुठलं काही आता पुढे बोलायचं आहे कोणाशी काही, किंवा मीटिंग मध्ये प्रेझेंट करायचं आहे, कुठलं काही कार्य करायचं आहे, ते एक मिनिट बसून आपण ऍक्टिव्हली विचार करतो किंवा आठवतो आहे की ऍक्च्युअली कसं झालं, तर त्यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, असं केलं, ते ऍक्टिव्हली एंगेज आहे स्मरण. अनुस्मर इज बॅकड्रॉप मध्ये, बॅकग्राऊंड मध्ये कनेक्टेड राहणं. याला युद्ध करायचं आहे अर्जुनाला, तर इथं बसून धरून सोडून म्हटलं की कृष्ण 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 करतो तर ते केव्हाच त्याची मुंडी कापून गायब होऊन जाईल. तर असा उद्देश नाही, हा प्रॅक्टिकल देव आहे, सगळ्यात प्रॅक्टिकल देव आहे, सगळ्या देवांपैकी मला सापडलेला सगळ्यात प्रॅक्टिकल देव. आणि गीता सगळ्यात प्रॅक्टिकल आहे, जे माझ्यासारख्याने होऊ शकेल अशासाठी आहे, तर तुमच्यासारख्याने तर अवश्य होऊ शकेल. तर अनुस मला बॅकग्राऊंड मध्ये ठेव सध्या आणि युद्धही कर. दिस इज फॉर अस,
जीवन युद्ध आहे ना आपला. देर इज कॉन्फ्लिक्ट, वेर एवर देर इज कॉन्फ्लिक्ट, जिथे कुठे संघर्ष आहे, संघर्षाशिवाय जीवन शक्य नाही आहे. दिस इज द फंडामेंटल लॉ ऑफ फिजिक्स, भौतिक शास्त्र हायस्कूल मधला आठवत होता, फ्रिक्शन शिवाय मोशन ही शक्य नाही आहे. इतकी गंमत आहे, नो फ्रिक्शन नो मोशन, नो बडी इज गोइंग एनीवेअर विदाउट फ्रिक्शन. सो फ्रिक्शन इज नीडेड, पण ते जर मॅनेज करायला शिकलो, रेग्युलेट करायला जर शिकलो, कंट्रोल करायला जर शिकलो, मॉडरेट करायला जर शिकलो, तर मग गाडी कार कुठे जाऊ शकणार नाही. फ्रिक्शन नसला, संघर्ष नसला, रस्त्यासोबत टायरला ग्रिपच नाही मिळणार, शक्य नाही, स्लाइड होत जाईल. पण ते जर मॅनेज करायला शकत, जिथे हवं ज्या दिशेने ज्या गतीनी हवी तिथे आपण नेऊन पोहोचू शकतो आणि आपल्या गंतव्य स्थानाला करून ते वाहन सोडून निघून जाऊ शकतो पुढे. यथा पिंडे तथा ब्रह्मांड, या बाबतीतही तसंच आहे. संघर्षाचा उपयोग करून बरोबर दिशा आणि गती जो प्राप्त करून घेईल तो आपल्या गंतव्य स्थानापर्यंत. हे युद्ध नुसतं युद्ध करण्यासाठी, गळे कापायसाठी युद्ध नाही आहे, बदल्यासाठी युद्ध करायला नाही म्हटलं श्रीकृष्णाने. इनफॅक्ट म्हटलं की तू आत्ता जरी पळून गेला, आपण पहिल्या दुसऱ्या अध्यायात झालाय, आत्ता तर तू पळून जाशील, भिक्षा मागून राहतो. नाही प्रपश्यामि मम पुनुद्या यच्छोकमश्योकम इंद्रियाणा, डायलॉग्स को मारून आलाय, असं नाही तसं नाही, न योधसे गोविंदम करून बसून गेला. पण एक वर्ष भरानंतर तुझे घुटण्यात येईल, डोकं खराब होईल, पुन्हा झोपले असताना त्यांना मारून टाकशील तू. त्यावेळी ते अधर्म राहील अर्जुना, पाप कार्य राहील. तेच कार्य आता धर्मासाठी जर तू लढतो आहेस तर हे धर्म कार्य आहे, पुण्य कार्य आहे. हतो वा प्राप्सी स्वर्गम, जितवा वा बोक्षसे महिम. तू मेला तरी तुला पुण्य कर्म मिळेल, जीवन तर आलं तर तुला राज्य मिळेल. नुकसान काहीच नाही आता जर केलं तर, हेच कार्य नंतर केलं तर अधर्माने. म्हणून काळ वेळ पाहून योग्य वेळी, यथा योग्य जी वेळ असते, आपल्या जीवनाची ही योग्य वेळ आहे आता. भगवद्गीता कृष्णाचं नाव या मार्गाला लागण्याचा, जेव्हा संसार निभायचा होता, कार्य करायचं होतं, शिकायचं होतं, त्यावेळी ते करणं ते बरोबर होतं. यावेळी तेच करत बसलं तर मग ते अयोग्य होईल. आता हे योग्य आहे, त्यावेळी ते, यावेळी हे. याचं म्हणे आणि या दोन्ही पेक्षा दोन्ही उत्कृष्ट होऊ शकतात जर व्हाइल परफॉर्मिंग दोज टास्क इफ इन द बॅकग्राऊंड देर इज अ वे टू रिमेंबर गॉड. माझ्या मागे जर माझ्या मनात असतं की हो कृष्ण माझा सखा आहे, सांगाती आहे, माझ्या सोबत आहे. मधून मधून जसे म्हटलं पट्टी वाळायला लागली, तापा ओली पुन्हा थंड पाण्यात डोब पुन्हा ठेव, पुन्हा तापणार असेल तर थोड्या थोड्या वेळाने डॅबल होऊन आठवण करणार. म्हणून आपल्यामध्ये त्रिकाल संध्याचं जे लावून दिलं होतं की तीन वेळी तरी दिवसातून आठवण व्हायला हवी. प्राणायस्वा, अपानास्वा, व्यानास्वा, समानास्वा, अवधानास्वा, ब्रह्मणेस्वा करून किंवा जी काय आचमन घेऊन सूर्याला अर्घ्य देऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारे आठवण तीन वेळा तर व्हायला हवी असं करत. चार ब्रह्ममुहूर्त सांगितले आपल्या शास्त्रात, मध्यरात्रीचे चौथा आहे, माध्यान्हचा आहे, सायंकाळचा आहे आणि पहाटेचा आहे. चार वेळा तरी आठवण व्हायला हवी. असं करत करत हळूहळू मन लागेल. म्हणून कुठल्याही शुभ कार्यामध्ये पुन्हा त्याचं नाव घेतलं जातं. सतत आपल्या हिंदू धर्माची महत्त्व आहे की इंटेलिजंटली लॉजिकली जोडून दिला शेवटी तिथे पोहोचण्याचा मार्ग जर फॉलो ऑनेस्टली केला तर. पण त्याची आवश्यकता नाही, हिंदूच असं नाव आवश्यकता नाही. मुख्य उद्देश आहे की तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मरण. या श्लोकात जे म्हटलं माझं स्मरण ठेव, विसरू नको, डिस्कनेक्ट नको. तू डिस्कनेक्ट होऊ नाही शकत, पण कनेक्शन आहे हे लक्षात ठेव. मग निर्भीक होशील, निश्चिंत जीवन होईल, माझ्यावर सोपवशील. मग अनेक कथा येतात महाभारतात. मागे एकदा सांगितली होती की हे 18 युद्ध याच्यानंतर भगवद्गीतेनंतर उभा राहिला अर्जुन आणि म्हणाला की आता मी नष्ट मोह स्मृतीर लब्धवा. शेवटी म्हणतो ना अर्जुनाचे शेवटचे वाक्य, तत्प्रसादात मया चित्त करिष्ये वचनम तव. आता तू जसं म्हणतो तसं करतो आणि चालू करतो घमासान युद्ध. आणि रोज रात्री जाऊन घोरतो घर झोपतो. नारद मुनी एक दिवस त्याला उठवून म्हणतात की अरे तुला झोप कशी लागते, आश्चर्य आहे तुला. एस्पेशली ज्या दिवशी पाचव्या दिवशी भीष्माने प्रतिज्ञा केली की दुर्योधनाने टोचून टोचून त्याला उठून की तुम्ही पार्शालिटी करता आणि तुम्ही त्यांच्या पक्षपात करता, माझ्याकडून लढून राहिलंय असं तसं, तुम्ही हटाय, मला कर्णाला बनवायचं आहे,
तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जिंकू नाही शकणार, तुम्ही हट्टा मला कर्णाला बनवायचा, कर्णाला बनवायचा. ते शेवटी त्यांनी फसले बरोबर दुर्योधनाच्या प्लॉटमध्ये, हात वर करून त्यांनी भीष्म प्रतिज्ञा करतो की उद्या दिवस सूर्यास्त होतो पाचीच्या पाची पांडवांना गायब म्हणजे मारून टाकेल, हनन करेल भीष्मांनी युद्धाच्या. त्याही दिवशी पण नारद मुनी जाऊन पाहिलं झोपला का याला, झोप कशी लागते मस्त फर्स्ट क्लास. शेवटी त्याला हलकस उठवून विचारलं की काय तुला काळजी नाही वाटत आहे, हे तू उद्या तुझे पाचही जण मरणार भीष्म, त्याला तर कोणी हरवण्याची काय इच्छा मरण आहे, असं कसं म्हणलं तुझं रहस्य काय? तर कळलं नाही की याचं महत्व काय, की केवढा मोठा नारद मुनींचा स्वभाव. त्यांनी स्मित हास्य करून वाटलं ठीक आहे ना, तुम्ही झोपतो तुम्ही झोपा तयार करणार, तुम्ही कसं मला सांगता? अरे माझ्या समोर श्रीकृष्ण असत, माझ्या पाठीशी नाही कृष्ण, माझ्या समोर कृष्ण असत माझ्या रथात, त्यांनी मला आश्वासन दिलं आहे, मला ते विश्वरूप दर्शन दिलं, मग खून पटली ओळख पटली आहे त्याची. आणि अरे अजूनही मी चिंता करू? तुम्हीच सांगा नारद भक्त शिरोमणी, जो सतत माझ्या सोबत आहे तो असताना चिंता कशी? मला बिनदास फर्स्ट क्लास. त्यांनी एवढंच सांगितलं मला की युद्धाच्या वेळी फर्स्ट क्लास सिद्ध कर, नॉट सेकंड क्लास अँड नेव्हर थर्ड क्लास. एव्हरी एरो यू शूट मस्ट बी द बेस्ट यू कॅन. ते आपल्यासाठी आहे जीवनामध्ये, जे कुठलं कार्य चटणी वाटायची आहे, कोणाची फोनवर बोलायचं सांत्वनाने, कोणाचा आधारात इथे करायचा घरी आल्यावर, कोणाला ड्रॉप ऑफ करायचा आहे, पिकअप करायचा आहे, नांगोळ करायची आहे, स्वतःच ध्यान करून बसायचं आहे, वर एव्हर वी डू. आपला गीतायोगचा नियम आठवत असेल, देर आर व्हेरी फ्यू रूल्स, व्हेरी फ्यू मंत्रस, वन ऑफ देम इज की वर एव्हर वी डू वी ऑलवेज डू फर्स्ट क्लास नॉट सेकंड क्लास नेव्हर थर्ड क्लास. आणि मग पुढच्या क्षणी बिकम बिनधास्त. आधी याच्या पलीकडे वॉट एल्स कॅन आय डू, वॉट मोर कॅन आय डू? बाण सोडलाय मी, आता तो जाऊन लागेल निशाण्याला, मरेल तर मरेल, जगेल तर जगेल. यतो धर्म ततो कृष्ण, यतो कृष्ण ततो जय, यात विश्वास आहे. मी जर धर्माला धरून वागत असलो, हिंदू धर्माचा नाही स्वधर्माचा, गुडनेसचा, ट्रूथ गुडनेस आणि लवचा धर्म, प्रेम धर्म, तर मग तिथे कृष्ण अवश्य आहे हा विश्वास. आणि जिथे कृष्ण आहे तिथे विजय आवश्यक आहे. पत्थर की लकीर, पत्थर और नो पत्थर सिद्ध. तर मग अर्जुन म्हणते की मला काय चिंता, व्हॉट डू आय केअर, जगेल तर जगेल, मरेल तर मरेल, ही दॅट्स हिज प्रॉब्लेम. त्यांनी म्हणून ठेवलाय मला निमित्त मात्र भव सव्य साचिन. अरे मी सगळं आटोपलेलं आहे, मी करतोय तुझ्या विथ युअर विदाऊट युअर अर्जुन, तुला सहभागीतून नसून करायचं युद्धता, मी तुला श्रेय देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी मला कळलंय आता, हे पटलंय त्याच्या, आय एम नो लॉंगर वरी. असं जीवन आपलं होऊ शकतं, व्हायला हवं, आणि असं तरच मनुष्य जीवन आहे, संभव आहे. हे 5200 वर्षापूर्वी 10,000 मैल दूर एका व्यक्तीसाठी फक्त नव्हतं म्हटलं, थोडा अगदी हमखास शक्य आहे. आपलं कार्य करत असताना बिंदास राहू शकणार, निश्चिंत जीवन असणं, निर्भीक जीवन असणं, कोणाला आपली भीती न वाटो कधी, पण कोणाचीच आपल्याला भीती न वाटो कधी, असं जीवन शक्य आहे. कोणाला आपल्यामुळे उद्वेग न हो, आणि कोणा आपल्यामुळे उद्वेग न हो, आपल्याला कोणानं दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोध स्थित धर्म निरुच्यते. सांख्य योग स्थित प्रज्ञाची परिभाषा 12 अध्यायात भक्ती योगात येत की माझा भक्त इतरांना त्रास नाही देत, कधी वाईट नाही बोलत, अपमान नाही करत, पण इतर त्याला त्रास देत असेल, वाईट करत असतील आणि अपमान करत असतील तर त्याचही वाईट नाही मानून घेत. असा वैष्णव मेणाहून मऊ आतून वज्राहून कठोर तुकाराम महाराज म्हणतात बाहेरून झालेला असतो. त्याच्यामुळे बिनदास फर्स्ट क्लास इज द वे टू लिव्ह ऑफ द साधक ऑफ द गीता. म्हणून तो म्हणतो की माझं स्मरण कर आणि युद्धही कर. युद्ध सोड शक्यच नाही आहे. तिसऱ्या अध्यायात कर्मयोगातही आपण झालं की शरीर यात्रा पिच कौंतेय, शरीर निर्वाहासाठी सुद्धा काही ना काही करावं लागेल, झटावं लागेल, फ्रिक्शन आहेच, कॉन्फ्लिक्ट आहेच, प्रॉब्लेम येणारच, कोणतरी काहीतरी काड्या करणारच. वात्रट लोक सर्वत्र भरलेले आहेत, डिफॉल्ट सेटिंगच वात्रटपणाच आहे.
कलियुगाचा मुख्य प्रादुर्भाव टू डील विद इट गो थ्रू इट शांत मनानी प्रेमानी आनंदानी हास्य स्मित हास्य धारण करो सो तस्मात् सर्व एषु काल एषु माम अनुस्मर युद्ध च परफॉर्म ऑल द टास्क कीपिंग मी इन द बैकग्राउंड डोंट यू एवर फॉरगेट मी अर्जुन आई एम विथ यू त्याच्यात समोर होता मागे नव्हता सो मधून मधून माझी एवढी विनंती आहे की मधून मधून दिवसातून केव्हा तरी कृष्णाचं नाव घेऊन आठवण करून किंवा एखाद्या गीतेचं एखादा श्लोक ऐकून खूप नियमांनी स्वतःला बांधून नका ठेवू त्याने मांगोळ झाल्यावरच वाचायचं आहे किंवा पहाटेच्याच वेळी वाचायचं आहे असं मध्ये नाही जेवताना नाही ऐकू शकत वाचायचं आहे नॉट फॉर गीता युद्धाच्या भूमी मृत्यू खून खाना खानीच्या वेळी ही गीता प्रकट झालेली आहे याच्यापेक्षा अजून काय घोवर घमन असं होऊ शकतं द ओनली थिंग इज मेक हेम युअर ओन पर्सनलाइज गॉड डोंट लेट गॉड बी इम्पर्सनल की तो आहे तिकडे आहे दूर आहे देवळात आहे स्वर्गात आहे गोलोकात आहे वृंदावनमध्येच आहे तिथे जा तिथे राईट हिअर राईट नाऊ वर एव्हर वर डुईंग ही इज विथ अस इफ ही इज नॉट विथ अस राईट हिअर राईट नाऊ देन ही इज नोवेअर अँड ही नेव्हर वॉज इफ ही इज ऑर वॉज देन ही इज राईट हिअर राईट नाऊ वेर एव्हर यू आर वेर एव्हर आय एम तरच तर देव आहे ना तर कोण याच्या देवाला कोण विचारत एका जागी इथे तू 14 मैल पहाड चढ आणि मग इतक्या असे नाटेक्षा नारायणचा हार घाल आणि मग याच रंगाच फुल वावर या दिवशी त्या दिवशी देव आहे की कोण आहे इफ एव्हर इज ही शिप शी इज गॉड ही इज गॉड गॉड मस्ट बी बाय डेफिनेशन ऑल इन्क्लुझिव्ह कोणती आई अशी आहे जी या मुलावर जास्ती प्रेम आणि त्या मुलावर कारण की हा या रंगाचा घालतो आणि तो त्या दिवशीच करतो प्रेम तर सगळ्यांसाठी सारखं आहे आई वडिलांचं आपलं तसंच आईची आई वडिलांचा वडील आहे हा मी अर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशयम माझ्यात जर अर्पित केली तू बुद्धी इफ यू रिलीज अर्पण करणं म्हणजे खूप काहीतरी सोडून देणं इफ यू रिलीज इट अर्पण करणं म्हणजे इफ यू रिलीज युअर माइंड इन मी इफ यू रिलीज युअर ब्रेन युअर थॉट्स इन मी इफ यू लेट गो इन अदर वर्ड्स इफ यू कॅन लर्न टू लेट गो की मनातले असे विचार तसे विचार यांनी असं केलं त्यांनी तसं केलं यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं स्लो डाऊन रिलीज इट हरी अर्पण माझ्यात मनातले विचार चांगले विचार वाईट विचार सगळ्यांच्या मनात खूप वाईट विचार येतात पिरियड जो हे नाकारेल तो खोटारडा सगळ्यांचेच मन मध्ये जी हळूहळू शुद्धीकरण होत आहे जरूर आहे पण अनुभव कोणीच असं नाही क्लेम करू शकत कृष्णाचं वचन आहे गीतेतही आलंय 14 अध्यायात गुणत्रय विभाग योग मध्ये जर अस्तित्व आहे कुठल्याही संताचं कुठल्याही गुरुचं कुठल्याही महात्म्याचं देवीचं इथे जी जी कोणी ज्यांना कोणा म्हणतो अनेक आहेत उत्कृष्ट महात्म्य महापुरुष आहे सध्याच्या काळात त्यांच्यातही तमस आहे श्रीकृष्णाने म्हटलं तम सत्व रजस तमस हे तीनही ज्याच्यात नाही आहे त्याचं अस्तित्व शक्य संभव नाही आहे मात्रा वेगळी वेगळी आहे प्रपोर्शन कमी जास्त आहे पण नाही असं नाही म्हणू शकत त्याच्यामुळे डोंट वरी बार याची चिंता याच्या वेळ घालण्यासाठी आता फालतू झंझटीसाठी टाइम वेस्ट करायला नाही की माझं मन इथे जाते माझ्या मनात असं येते मला वाईट विचार येतात मला तर release it in krishna say here take it to jamal hari arpan take it I am yours and you're mine and I'm jumping in you lahan mulgi kashi dhavat dhavat in aapla patkan vadlancha mohini dhavat dhavat yun jay kade aur uchling hai tasa aapla krishna ne dabak kan chodun dena I'm sharing my own experience asa jhar 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 vahun nikel sagle paap dur vhala ani swachh 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 man चदरिया झीनी रे झीनी कबीर म्हणतात ज्यो की त्यो धरधीनी स्वच्छ करून दिलं तो पुन्हा जब राम नाम रस भीनी रामाचं किंवा कृष्णाचं एकच पुरुष आहे दोन वेगळे व्यक्ती नाही आहे दोन वेगळे माणसं नव्हते तोच माणूस ते लावून केस वर बांधून भगवे वस्त्र करून बिचारा सरळ सोट म्हणून जंगलातून गेला नाकारत गेला की मी देव नाही मी देव नाही मी देव नाही
तोच माणूस तेच सोडले अजून शॅम्पू कंडिशनर लावून अजून पसरायला लागेल त्या उमराला मस्त पेहराव करून पहिल्या दिवसा डंकी हो मीच देव आहे मीच देव आहे मीच देव आहे कारण एका अवतारात फिट होणं शक्य नव्हतं परस्पर विरोधी एवढं मोठं त्याचं चरित्र जो राम तो कृष्ण एक्झॅक्ट 100% सेम माणूस असं म्हणतो मी समजण्यासाठी एकाचे अंश वगैरे नाही तोच तर राम म्हणत आहे कृष्ण म्हणत नो डिफरन्स सेम सेम गॉड सेम वन सो मई अर्पित मनोबुद्धी प्लीज ट्राय दिस रिलीज एव्हरीथिंग इन युअर मेडिटेशन व्हेन यू सिट डाऊन व्हेन यू थिंक सोडून देणार देवात आपले जे काय सगळे चांगलं वाईट असलं चांगलंही सोडायला हवं नुसतं चांगलं चांगलं स्वतःचं ठेवून नाही आपला अहंकार सोडून देणं आपलं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जे काय मनात असतील इन्स्टेड ऑफ फायटिंग दॅम नाकारून ट्राय दिस रिलीज इट लीव लेट देम बी अराउंड यू मनात आहे अजूनही येतात आहे ध्यान नाही लागत आहे 6 मिनिटं झाले अजूनही येऊन राहिले येऊ द्या रिलीज इट लेट गो डोंट होल्ड ऑन टू इट रिलीज म्हणजे आय एम रिलीजिंग यू इन गॉड इन कृष्ण वॉच द मॅजिक दॅट केवढी शांती प्राप्त कर्म बंधन प्रहास्यसी श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यात शब्द वापरतो यू स्माइल बॅक अम्युझिंग वाटायला लागेल हळूहळू हातातला खेळ व्हायला लागेल हे ध्यान कसं नाही लागेल डीप ध्यान लागेल त्याचा आश्रय घेतला तर त्याचा आधार घेतला तर ज्याचं स्थान आहे त्याचं त्याला स्थान दिलं तर मयी अर्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य असंशयम अशाने तू माझ्यातच वास करशील डोंट डाऊट दॅट इफ यू ब्रिंग मी इन यू देन यू आर इन मी आपली घागर सागर मध्ये डुबवली तर सागरही घागरीत आला मग काय झालं घागरीच्या अवतीभोवती आती घागरीच्या बाहेरही समुद्र आती समुद्र आपलं मन रूपी घागर त्याच्यात अर्पण जर केली मी टाकते मी फेकते घागर मला माहित नाही कसं भरायचं तुला त्याच्यात पण मी फेकते तर घागर जर फेकली सुरुवातीला अशी जरी पडली मग उपडी झाली मग अशी झाली तशी झाली करत करत लाटा किती वेळ घागर राहू शकणार आहे बिना समुद्रात डुबता थोडं थोडं करत लपक 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 करत भरून त्याच्यात आकंठ अमर्याद भरला जाणारच तसं मन फेकून देणं त्याच्यात आय डोंट केअर तू तू घे तुला दिलं नाही लागून राहिला मग तरी संसार बसून राहिला पण तुला दिला थोड्या थोड्या वेळाने गरम झालेली पट्टी पुन्हा पाण्यात भिजून पुन्हा ठेवणं त्याच्यावर थोड्या थोड्या वेळाने होते कशावरून पुढच्या श्लोकात म्हणतो अभ्यास योग युक्तेन चेतसानान्य गामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थान चिंतयन अभ्यास करायचं प्रॅक्टिस कर 6व्या अध्यायात आपण ऐकलं अभ्यास येणे तू कोणते वैराग येणे चिग्रह्यते डायरेक्ट उत्तर दिलं अर्जुनाचे डायरेक्ट प्रश्नाचं डायरेक्ट विच म्हटलं अर्जुन माझं नाही लागत मन चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम वाऱ्यापेक्षा सरावरा धावता आय कॅन डू दिस हे युसलेस काहीतरी फालतू बिन बेकामी गोष्ट सांगून राहिला तू मित्र आहे ना तुझा हे काय बात करा यार इससे नाही होता हे काय बता रही होता होता रुक 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 स्लो डाऊन अभ्यास येणे तू कोणते वैराग येण्याची गुरु थोडं थोडं लेट गो करायला शिक वैराग थोडं थोडं लेट गो कर लेट गो लेट गो लेट गो सोडून दे सोडतं घे सोडतं घे सोडतं घे थोडं 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 आणि त्याच्या जागी अभ्यासाला धर अभ्यास थोडी प्रॅक्टिस कर थोडी प्रॅक्टिस कर यू कॅन यस यू कॅन यस यू कॅन सायकल कशी शिकलं होतं लहानपणी वडिलांनी आईनी लेट गो केलं ना थोडं 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 लेट गेलं थोडं धरलं आणि आपण प्रॅक्टिस केली थोडी थोडी एक दिवस आला बरोबर पोहणं कसं शिकलं होतं खाली पोटाखाली हात धरून पोहायला शिकत होते मग लेट गो केला होता हातपाय मार सिंक कर स्विम अभ्यास येईल तर लेट गो करायला हवा थोडस आणि थोडा त्याच्या जागी अभ्यास करायला हवा इथे तो म्हणतो अभ्यास येन अभ्यास योग युक्त येन अभ्यास योग इतकी मोठी पदवी दिली त्याला योग म्हणजे मिलन ईश्वरासोबत
हा अभ्यास ईश्वरापर्यंत पोहोचून नाही कोणता त्याला बॅकग्राऊंड मध्ये ठेवायचा पण आपलं कर्तव्य चोखपणे पार करायचं विथ अटॅचमेंट फ्री मोटिव फ्री अजेंडा फ्री एक्सपेक्टेशन फ्री जजमेंट फ्री काय होते कसं होते कोणाला काय वाटते कोण काय म्हणते याचं घेणं देणं नाही परफेक्ट आपल्याच ह्याने जेवढं शक्य गुड डुईंग इट गुड नाही डुईंग इट परफेक्टली कारण गुड तर रिलेटिव्ह आहे माझं गुड तुमचं बॅड असू शकतात माझ्या गुडपेक्षा अजून कितीतरी गुड शकते पण माझं परफेक्ट कॅन बी द बेस्ट माय बेस्ट याच्यापेक्षा जास्त माझ्या शक्य नाही माझे तितके पैसेच नाही किंवा माझे तितकी क्षमताच नाही किंवा माझे तितके कॉन्टॅक्टच नाही आहे कि माझ्या तितकं सामर्थ्यच नाही आहे दिस वॉज माय बेस्ट दॅट इज वॉट गॉड एक्सपेक्ट्स फॉर अस नॉट फॉर हिम ही डज नॉट नीड आपल्या कुठल्याच कशाची आवश्यकता नाही त्याला स्पष्ट केलं त्यांनी 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन युगामध्ये माझ्यासाठी नाही म्हणत तुझ्यासाठी म्हणतात सो हे दोन जर करू शकलो आपण बॅकग्राऊंडमध्ये त्याला ठेवणं पण आपलं कार्यापासून विमुख न होणं याचा जर अभ्यास केला या दोनचा तर योग सर्वोच्च प्राप्ती मनुष्य जन्माची देर इज नथिंग दॅट कॅन बी हॅर इन दिस इन एंटायर कॉस्मोस क्रिएशनमध्ये किती स्टेट किती पदव्या किती टायटल्स किती सत्कार किती मान सन्मान मुलं बाळ सासू असून सासरे मित्र परिवार काही कितीही झालं इट्स नॉट पॉसिबल योगानंद यम लब्धवाच अपरम लाभ इट्स नॉट पॉसिबल फिजिकल हे तर फिजिकल आहेत ते एकाच इट ऑलरेडी ट्रान्सेंड स्पिरिच्युअल जे आहे ते याच्या एकदम पलीकडचं विलक्षण अलौकिक आहे कचरापट्टी आहे इथलं सगळं आपल्या बँकेमध्ये जो बँक बॉक्स ठेवलाय दागिने ठेवलाय ज्याच्यामध्ये दागिन्यांचा सेफ डिपॉझिट बॉक्स जे का लॉक बॉक्स त्या बॉक्समध्ये जो माल आहे आणि तर घराच्या भोवती बाहेर उकिड्या फेकतात भारतात कचरापट्टी जो आला त्यांनी काही फेकला निघून गेला त्या दोन इथे काहीच भेटणार नाही उकिरड्यावर किती मोठा ढिगारा उकिरड्या असला आणि श्रीमंतांनी कचरा आणून टाकला अरे बोटींचा कचरा आहे हा अजून कुठल्या महालातल्या पेशव्यांचा जे कोणी असतं भोसल्यांचा कचरा आहे हा उकिरडा महत्वाचा आहे ते भोसले शहरातले आणि इकडे अभ्यंकर नगर लक्ष्मीनगर बोटी यांनी कचरा आणून टाकला आहे किती कचरा आणून टाकला असेल त्या उकिरड्यावरचा कोणी तुमच्या लॉकबॉक्समध्ये जे दागिने जमा केले त्याच्या समोर कवडीची किंमत आहे का शेवटी आहे तर कचरापट्टी इथे तसं हे एवढं मोठं इथे असलेला सगळा कचरापट्टी जे आहे त्याचे हृदयात जो आहे ऋषिकेश हृदयात जो ईश्वर आहे जो सतत ठोकून सांगतो आम्ही मैं हूं छातीवर हात ठेवून करतो मी आहे प्रत्येक श्वासाश्वासात सांगत एक कवडी फुट्या कवडीची किंमत नाही फुट्या कवडीला काहीतरी तरी किंमत नाही तेवढीही किंमत नाही त्याची त्याला योग अशा इतकी मोठी उपलब्धी या दोन्ही होऊ शकते थोडं होऊ शकतं होतं थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये मधून कुठून तरी सुरुवात करायला हवी दोन पावलं रोज घ्यायला हवे की मधून मध्येच थांबून काम थांबवून लागेल तर ज्या प्रकारे कणिक भिजवतात मध्येच एक सेकंद थांबून डोळे बंद करून माझा कृष्ण माझ्या सोबत आहे मी कृष्णाची आहे कृष्ण माझा आहे जो नातं जे नातं आवडत असेल आपला सिक्रेट लव्हर प्रियकर माय ब्रदर माय फ्रेंड माझा हितचिंतक माझा गुरु श्रीकृष्ण जगद्गुरु वंदे कृष्ण जगद्गुरु माझे बाबा कृष्ण आहे माझी आई कृष्ण आहे माऊली येग येग विठाबाई माझे पंढरीची आई विठू बहिणा भावा जे कुठला नात्याने मित्र आहे माझा स्वामी आहे मी त्याचा सेवक आहे माझा ईश्वर आहे मी त्याचा पूजक आहे माझा दाता आहे मी त्याचा भिकारी आहे जे कुठलं नातं प्रिय जवळचं वाटत असेल कारण सगळा तोच आहे सगळ्यांमध्ये तो आहे म्हणून म्हटलं त्यांनी अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गामेना चेतस चेतना आपलं चैतन्य लाईफ फोर्स कॉन्शियसनेस अवेअरनेस लक्ष देण्याची जी आपली शक्ती आहे लक्ष ज्याला म्हणतो लक्ष कुठे आहे लक्षात काय आहे लक्षात आलं काय ज्याला म्हणतो त्याला ओरिजिनल नाव द्यायचं चेतना चैतन्य जीवन शक्ती
ना मुर्दा पडला आहे तर तसंच आहे सगळं, पण चेतन नाहीये, चेतच नाही तर काही उपयोग नाही. थोडस लोणी टाकून घेऊन जातात शिडीवर, लगेच अजून एकदम पेढा वगैरे खोबरं कोणी काय ज्याला जी वाटत ती ठेवून जातात, घेऊन जा म्हणतात, कारण त्याला तसंही कळत नाही, तू काही म्हणत नाही, तसंच तसं बसला पडला का, चेतच निघून गेला, त्यातलं चैतन्य नाही राहिलं, अचेतन झालं, जड झालं शरीर, स्वतःची अक्कल नाही राहिली, स्वतःची क्षमता नाही राहिली. आता याचं काम होत आहे, कारण यात चेतन आहे, चैतन्य आहे, आपल्या सगळ्यांमध्ये चैतन्य आहे, ते जे ती जी शक्ती आहे अवेअरनेस कॉन्शियसनेस, त्याला चेतस म्हणतो. चेतन म्हणजे पेटणं, इग्नाइटेड, एनर्जाइज, ऍक्टिवेटेड, लाइटेड अप, लिट अप, प्रकाशित झालेला. जसं मी ध्यानाच्या वेळेस म्हणतो अंधार त्याच वस्तू पडल्या, किल्ली आहे, फोन आहे, वॉलेट आहे, दिसत नाही, काहीच म्हणत नाही कुठे आहे, चिडीचुप अंधार असं, आणि कसा चमत्कार आहे, थोडासा हलकासा दिवा लागला तर ते सगळं दिसायला लागलं. तसं हे जड शरीर चेतन जे आयात आला, चेतस जे झालं, कसं लक्षात आलं कळालं, एवढं स्थानच बाळ हळूहळू करत कुठपर्यंत पोहोचून गेलं, इलॉन मस्क झाला नाही तर अजून महात्मा झाले, पूर सगळे बाळ स्वतःच्या अंगठ्या चोखणार आहे, हे त्या चैतन्याचे महात्म्य आहे. तर त्याची गिफ्ट आहे ही त्या चेतसची जीवनशक्ती, की जिथे टाकलं तिथे लक्षात येते प्रकाश, जिथे पडला तिथे जसा प्रकाशित होतो तसाच चेतन जिथे पडत तिथे चैतन्य निर्माण होत. जस्ट एज लाइट फॉलिंग ऑन एनीथिंग लाइट सेट अप, लाइफ फॉलिंग ऑन एनीथिंग लाइफ सेट अप. तर तो म्हणतो की चेतसा न अन्य गामी न, अरे बाबा इकडे तिकडे नको जाऊ दे, आता उरलेली जीवनशक्ती जेवढं उरलाय तेवढं, डोंट वेस्ट इट, डोंट बी वेस्टफुल, डोंट बी थॉटलेस, डोंट बी माइंडलेस. इन अदर वर्ड्स मी स्वतःसाठी म्हणते, डोंट बी स्ट्यूपेड, वाहून नको दे, एवढं मोठं याच्यापेक्षा मोठी साम वैभव नाही आहे, ऑपुलन्स नाही आहे, ज्याचं जर चेतन आहे. स्टीव्ह जॉब्सच्या मुर्द्याला विचार, एवढं बिहार ऍपल कंपनीचा निर्माता, मल्टी बिलियनियर, की करे तू रेडी आहे का, मी माझं चैतन्य तुला देतो, विल यू ट्रेड, म्हणजे अरे ले पुन्हा दुसऱ्या अजून 10 ऍपल कंपन्यांनी मागव्या, पण ते नाही म्हणून मला जावं लागलं. द मोस्ट ऑप्युलंट गिफ्ट इज राईट हिअर राईट नाव विथ अस, दॅट वी आर अलाइव, चेतना. त्यांचं आपला जो हितचिंतक आहे सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्ती सतत ज्याचं मन दुखते आपल्यासाठी, तो श्रीहरी सतत सतत सांगतो, अरे वाया नको घालो बाबा, पुन्हा नाही मिळणार असं, इतकं जे आहे ते या रूपामध्ये, मनुष्य रूपामध्ये. चेतसा न अन्य कामिन, दुसऱ्या अध्यायातही त्यांनी असा उल्लेख केला होता. तिसऱ्या अध्यायात कर्मयुगात गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते तत्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागयो गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. तिकडे फसू नको, सज्जते म्हणजे ऑब्सेस्ड नको हो मटेरियल ऑप्युलन्सनी, मटेरियल पोझेशन्सनी, मटेरियल मानधनानी, डोंट बी ऑब्सेस्ड बाय दॅट, न सज्जते, फसू नको, सज्ज फसून नसते, लक्षातही नाही येणार कुठे वेळ वाया गेला, काय सगळं मिळालेलं अप्राप्त झालं. आणि इथे अजून स्पष्ट सांगितलंय, आणि शेवटी 18 अध्यायात मोक्ष संन्यास योग मध्ये तर एकदम पर्दा फाश केलाय, सर्व धर्मान परित्याज्य, लीव एव्हरीथिंग अर्जुन, लीव, ड्रॉप एव्हरीथिंग लाईक अ हॉट पोटॅटो अँड अलाइन विथ मी. यू नेव्हर सेड की अर्जुन चल खाली बस, पाया पाड, घुटणे टेक, नाक रगड, ना ना ना, अलाइन, दिस इज हाऊ द वर्ल्ड इज क्रिएटेड, इफ यू एक्सेप्ट इट देन यू हॅव व्हॉट आय हॅव. 14 अध्याय 3 श्लोक, मम साधर्म्यम आगतः, यू विल हॅव व्हॉट आय हॅव, युअर एक्सपिरियन्स विल बी लाईक माय एक्सपिरियन्स. सो इतका काकुळतीने, इतका जीव तोडून, सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छती, 5 अध्याय शेवटचा श्लोक, बाबा मी सगळ्यांचा सुहृद आहे हे समजून घेते, शांत असेल तुझं. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन, 15 अध्याय पुरुषोत्तम, तू माझाच आहे बाबा, सगळे माझे स्वतःचे आत्मीय आहेत, माझ्या हृदयाचे तुकडे आहेत, अजून काय सांगू.
अहम आत्मा गुड़ाकेश सर्वभूताशय स्थित दहावाध्याय विभूति हो। पहिलंच लक्षण सांगितलं अर्जुनाने विचारलं की मी तुला पाहू कुठे आहे, तू कुठे कुठे आहेस, कसा कसा आहेस। पहिलं सांगितलं अरे मी तुझा आत्मा म्हणून बसलाय सगळ्यांचा, इतका नियर अँड डिअर आहे सर्वसमर्थ जो आहे तो। कसा अनर्थ झाला जीवना की त्यालाच नाही नाकारला, त्याच्याच कडे मान वळवली। सूर्य तडपून राहिला की घेरे बाबा प्रकाश की कशाला ठेस ठेस लागून पडतोय, काबर अंधकारात घेणं मी मुक्त कंठाने देतोय, पण नाही मग त्याच्याकडे पाठ करून मग सावलीच्या मागे जन्मभर धावत लागत ना। सूर्याकडे जर विमुख झालो तर सावली समोर दिसते लांब लचक सावली, किती जन्मभरी धावलो तिच्याकडे मागे तर पकडल्या नाही, धावत राहिला थकून जात। तो सन्मुख झालो सूर्याकडे तर सावली माझ्या मागे झाक मार, मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे सावलीला येणं न येण्याचा चॉईसच नाही, यावंच लागेल। तशी ही माया आहे संसार रूपी, ईश्वराला सन्मुख मी स्वतःच उदाहरण होतं। आजच्या माझे तर काही पुट्या कवडीची किंमत नाही, हा करोडो उदाहरण मिळतील माझ्यापेक्षा अतिउत्कृष्ट। जे ईश्वराला सन्मुख झाले त्यांच्या मागे हे माया, हे वैभव, ऐश्वर, जे काही चॉईसच नाही आहे। आणि माझाच अनुभव आहे जेव्हा ईश्वराला विमुख होतो तेव्हा खूप काबाड कष्ट आणि खूप तरी अशांतस्य कुतस्कम सांख्य योग दुसऱ्या अध्यायात म्हणतो। तर कष्ट कुठल्याही प्रकारे मला तुमच्या मनावर एवढंच इम्प्रेस करायचं आहे की कठीण नाही आहे, प्लीज प्लीज डोंट लेट एनीवन टेल यू की गीता क्लिष्ट आहे, कठीण आहे, कळत नाही। देव नंतर कोणा कळेल तेव्हा कळेल, आपला संस्कृत शिकलो नाही किंवा या धर्मात नाही आलो, या कुळात नाही आलो, असं तसं नंतर करू। इट इज इझिली पॉसिबल अँड वी मस्ट प्रायोरिटाइज दॅट। दॅट इज व्हॉट्स द स्पिरिट बिहाइंड दिस शो। चेतसा न अन्य गामिना, आय कॅन नो लॉंगर अफोर्ड टू बी वेस्टफुल, आय मस्ट डिवोट इट टू परफॉर्म द टास्क एट हँड इन अ फर्स्ट क्लास वे। बट ॲज सून एज द टास्क इज परफॉर्म, काम झाल्याबरोबर पुन्हा ईश्वरामध्ये राहते। निदान जेव्हा शक्य होईल जसं शक्य होईल तेवढं तरी परमम, आणि त्याचं फळ काय, परमम पुरुषम दिव्यम यांती पार्थानु चिंतयन, कि तुला मग तो परम पुरुष दिव्य पुरुष, पर म्हणजे परम आत्मा। आपण हे समजून घेतलंय का आधीच्या सत्रामध्ये, आत्मा परम आत्मा, ईश्वर परम ईश्वर, आनंद परमानंद, शक्ती परम शक्ती, सामर्थ्य हे की परा कुठे, अल्टिमेट सुप्रीम द फायनल वन। तस ते म्हणते की जो कोणी आहे तो सुप्रीम ऑलमायटी दिव्य आहे, अलौकिक आहे, डिवाइन आहे। दिव्य म्हणजे हा शब्द थोडासा एक सेकंड मी समजून घ्यायला हवा, असं नाही की दिव्य म्हणजे खूप, दिव्य म्हणजे अरे बापरे ओ माय गॉड, दिव्य म्हणजे असं तसं। दिव्य आणि दिव्य शब्दाला सांसारिक शब्द डिफाईन नाही करू शकत, बिकॉज इट इज ट्रान्सेंडेंटल, इट इज ऑफ ए डिफरंट वर्ल्ड, म्हणजे दुसऱ्या सृष्टीतला का, कारण स्पिरिच्युअल आहे ना। जसे हे भौतिक आहे सगळं, जड आहे, फिजिकल आहे, शारीरिक आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे हे वर्ल्ड, आणि स्पिरिच्युअल म्हणजे त्याच्यातलं जे तत्व आहे, फंडामेंटल ज्याला म्हणतात तत्व, एसेन्स जे आहे, त्याचा आशय जो आहे, त्याचं सार जे आहे। कोणाला कोणी कुठली गोष्ट सांगितली आणि हे ठीक आहे की गोष्ट चांगली होती, गोष्ट वाईट होती, गोष्ट आवडली, गोष्ट नाही आवडली, पण गोष्टीचं सार काय होतं, तर ते सार ते वेगळाच कॉन्सेप्ट आहे। सार म्हणजे त्याच्यातून है ना, बिकॉज इट्स अ प्रिन्सिपल बिहाइंड इट। तसा दिव्य शब्द हा किंवा अलौकिक जेव्हा म्हणतो आपण, परमम पुरुषम दिव्यम या श्लोकात आलं, ते विलक्षण इतका की ते दॅट स्पिरिच्युअल। सो यू विल काय, परमम पुरुषम दिव्यम यांती य अंती, शेवटी जाऊन भेटशील पार्थ, पृथा पुत्र तो पार्थ, पृथ्वी राजाची पुत्री पृथा म्हणजे कुंती, पृथ्वी राजापासून निर्माण झालेला ग्रह पृथ्वी आणि तिचा मुलगा पृथा पार्थ, पृथाचा मुलगा पार्थ। परमं पुरुषं दिव्यं य अंती पार्थ अनुचिंतयन, अशा प्रकारे अनु पुन्हा शब्दाला अनुस्मर, अनुचिंतयन बॅकड्रॉप मध्ये, बॅकग्राऊंड मध्ये
अशी अपेक्षा नाहीये पुन्हा अगेन की यावेळी हेच काम कर आणि त्यावेळी तेच काम कर, हे सगळं सोड, आता आंघोळ कर, सोळं घाल, हे बदल ते बदल, जाणवं नीट कानावर ठेवणे तर असं कर आणि ती आचमन घे आणि मग आता नाव घे, मग आता ध्यान कर, डोळे गच्च बंद कर, असा बस ताठ बस अनुचिंत आहे. मिक्स इट अप, लेट इट फ्री फ्लो, लेट इट जेल, लेट इट फ्यूज. Infuse kar whatever you have to do as a person, as a human, and whatever you must do as a spirit soul. Sharir dharmani je karna avashyak hai te, ani atma dharmani je karna avashyak hai, karala chava te, default setting hai. Ekach ki tyachi aatvan, apla original nature chi aatvan, he don fuse kar, mix kar, purna vay. उदाहरण देता चाहता ती डोक्यावर घागरी घागरी घागर घागरी घागर गोपी घेऊन चालले पाणी भरून आणि इकडच्या तिकडच्या चकाट्याही पेटते गप्पा गोष्टी करते आणि यांनी आनंद म्हटलं त्यांनी तसं म्हटलं आणि तिने हे नव्हतं करावं पाहिजे, पूर्ण लक्ष त्या गोष्टींमध्ये. अँड येट हाऊ इज इट दॅट पडदेने खाली खड्डे कुड्डे ओलांडून जाते जे काय आपण, कारण अनुचिंतन डोक्यात डिफॉल्ट सेट झालाय की हे डोक्यावर असं ठेवलं याला बॅलन्स करायचं, पडायला नको. आपण गाडी चालवतो कार चालवतो किती मोस्ट 99% तरी रस्त्याकडे नीट लक्ष नसतं आपलं, की खूप डिटेल पाहणार खड्डा आहे का, असं करू का, तसं करू का. अनायास गाडी चालत असते आपली ऑटो पायलटवर, विमान जाते एवढं हजारो मैल चाललं जातं तसं तसं, कारण की त्याचं सेटिंग झालं तसा बॅकग्राऊंड मध्ये. दॅट इज द आयडिया बिहाइंड अनुचिंतन अनुस्मर, हे दोन शब्द या दोन श्लोकांमध्ये झाले की आपलं हळूहळू आपण ते अलाइन करायला हवं त्याच्यासोबत की देव माझा आहे, मी देवाची आहे, देव माझ्यांचा समी, त्याला माझा परमेश्वर मानतो, माझा मित्र मानतो, माझा सखा मानतो, माझा सर्वस्व मानतो, माझा एकमेव अद्वितीय मानतो एव्हरीथिंग. तर तसं कुठल्याही प्रकारे त्यात मग हळूहळू त्याचा प्रभाव होत जातो ज्या कुठल्या नात्यानी. तिथे आज थांबायची वेळ आली, थोड्या वेळ पुन्हा शेवटचं 5-10 मिनिटं ध्यान करून पक्क करू आणि मी 1-2 मिनिटं नेहमीच्या आपल्या पद्धतीप्रमाणे भगवत चर्चा. इफ यू कॅन, इफ यू वुड लाईक आन्सरिंग 2 questions, मी त्याला ब्राह्मणाची गुरुदक्षिणा म्हणतो की इथे गंमत करतो आम्ही पर्सनली भेटतो त्या की सत्र चला चला आता $2 द्या सगळेजण. पहिल्यांदा लोकांना पहिल्यांदा जाते ना ते खरंच अरे बाबा हे पैसे मागून ना $2 एक ते $1 हे की या प्रश्नाचं उत्तर की आजच्या सत्रातून तुम्हाला आपल्यासाठी काय उपयोगाचं वाटलं. व्हॉट डिड यू पिक अप फ्रॉम टुडेज सेशन फॉर युअर सेल्फ, व्हॉट रेझोनेटेड विथ यू, आणि दुसरं हे की हाऊ कॅन यू यूज इट इन युअर पर्सनल लाईफ. कारण भगवद्गीता इतकी प्रॅक्टिकल आहे की असा कुठला प्रसंग नाही आहे जीवनात माझ्या अनुभवात ज्याचं गीता सहायक नाही होत. तर आपल्या दिनी निजी दैनिक जीवनात शेजारा पाजाऱ्यांमध्ये ट्रॅफिकमध्ये मुलाबाळांसोबत आपल्या एम्प्लॉई सोबत एम्प्लॉयर सोबत रोज याचा उपयोग काय आज जे ऐकलं त्याचं काय कामात येईल, हे ह्या दोन प्रश्नांची उत्तरं जर शक्य असेल. अगर नाही कुठला नियम कुठलाच नाही पण मग एकमेकांचं पक्क होतं आपलं मिस झालेली गोष्ट लक्षात येऊन जाते म्हणून त्या दृष्टीने उद्देशाने. सो वुल स्टॉप हियर, मी हे हिंदीत अर्थ वाचतो या दोन श्लोकांचा आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे संस्कृतमध्ये म्हणू एकदा आणि मग थांबव. पहिला काय होता, तस्मात सर्वेषु कालेषु, इसलिए हे अर्जुन तू सब समय में निरंतर मेरा स्मरण कर और युद्ध भी कर. इस प्रकार मुझमें अर्पण किए हुए मन बुद्धि से युक्त होकर तू निस्संदेह मुझको ही प्राप्त होगा, आश्वासन है. प्रॉमिस ऑफ द गीता. पुढे 18 अध्याय तो अक्षरशः सत्यंते प्रतिजानी ही नमे भक्त प्रतिजानी ही प्रतिज्ञा, मी प्रतिज्ञा करतो देव देवाची शपथ घेतो की माझ्या भक्ताचा नाश नाही होणार नाही होत. आणि दुसऱ्या श्लोकात म्हटलं जो अभ्यास योग युक्ते न होता, हे पार्थ यह नियम है कि परमेश्वर के ध्यान के अभ्यास रूप योग से युक्त दूसरी ओर न जाने वाले चित्त से निरंतर चिंतन करता हुआ मनुष्य परम प्रकाश रूप दिव्य पुरुष को अर्थात परमेश्वर को ही प्राप्त होता है.
So say with me, Madhavi grew up here. Amikatichamatila Hindi English. She appreciates being able to say recite Sanskrit, and I know Mami Tumi, Mavshi Tumi, Mantlata, Mami Puna, Apan continue Karuti. मी थोड़ा म्हणतो तुम्ही थोडा म्हणा हे दोन श्लोक अत्यंत प्रभावशाली श्लोक आहेत आपल्या मध्ये भिन्न होते तस्मात सर्व एषु काल एषु तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर माम अनुस्मर युद्ध च च म्हणजे आणि अँड कार्यकर युद्धही कर आणि माझं अनुस्मरण बॅकग्राऊंड म्हणजे माझा विचारही कर माझं लक्षातही ठेव स तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयी म्हणजे माझ्यात काय अर्पित म्हणजे रिलीजिंग लेटिंग गो इन मी काय मन बुद्धि मयि अर्पित मनोबुद्धि माम एव वश्यसि असंशय मामे वश्यसि असंशयम् मयि अर्पित मनोबुद्धिर् मामे वश्यस्य संशयम् आणि दुसरा अभ्यास योग युक्तेन अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्य गामिना चेतसा न अन्य गामिना वाच वाच आउट बी केयरफुल डोंट वेस्ट टाइम डोंट वेस्ट लाइफ अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनु चिंतयन् परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनु चिंतयन् स्वामी ध्यान आज संगीत ध्वनि सुरु करतो आणि देन वी विल indulge in some more for a few minutes. Shakya asel tar dole band karun shanta jaikla tyare 5-10 minute vichar karun.